धुळे लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पाटलांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा येथे तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवार आमदार कुणाल पाटील यांना बहुमताने निवडून आणण्याचे अभिवाचन उपस्थितांनी दिले. तसेच या मेळाव्यात लोकशाही नष्ट करण्याचे षडयंत्र केले जात आहे, कारण मोदी सत्तेवर आले तर देशातील जनता गुलामगिरीत जाईल तेव्हा भाजपाचे जातीयवादी दुकाने बंद करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा निषेध करण्यात आला. मेळाव्यात आमदार कुणाल पाटलांसह माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी आमदार रामकृष्ण पाटील, संदीप बेडशे, इर्षद भाई, ज्योती पावरा, ज्ञानेश्वर भमरे आदींनी मार्गदर्शन केले. आणि प्रत्येकाला असं वाटतंय की आजचा हा मेळावा हा आपला यशस्वी झाला पाहिजे, जोरदार झाला पाहिजे आणि येणारी लढाई आपली जोरात झाली पाहिजे. तुमच्या प्रत्येकाच्या छेड्यावर काही काळजी करू नका, लढाई जोरात होणार आहे आणि नुसती जोरा मतने इतकी धनकेबाज होईल आणि आपण इतक्या मोठ्या मतने निवडणार आहे की त्यामुळे धोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काळजीचं चिन्ह असेल, कोणत्याही प्रकारची निराशा असेल तर ती झटकून टाका. कारण आता वातावरण बदलायला लागलंय. साई विधानसभा मतदारसंघामध्ये फिरायला आम्ही सुरुवात केली. थेट सटाड्यापासून तर शिंदखेड्यापर्यंत फिरताना जे वातावरण अनुभव होतोय त्या वातावरणामध्ये मला असं जाणवतंय की ज्या शुभेच्छा संदीपदारांनी मला या ठिकाणी दिल्या, संदीपदारा मला असं वाटतं की तुमच्या शुभेच्छा 100% कामी येणार आहेत. खूप चांगली भाषण सर्वांची ऐकायला मिळाली. शिंदखेड्यामध्ये येण्याचा योग तसा काही फारसा येत नाही, म्हणजे धुळे ग्रामीणच्या तुलनेने यायचा योग कमी येतो, कारण धुळे ग्रामीणचा प्रमुख प्रतिनिधी असल्यामुळे तिकडे प्रत्येक गावागावामध्ये माझा संपर्क वाढत असतो, जात असतो. परंतु तुमच्या तालुक्यामध्ये तेवढा संपर्क माझा नाही. परंतु तरी सुद्धा आज जी जी काही भाषणे मी ऐकत होतो ती फार मनावर ऐकत होतो आणि प्रत्येक वक्त्याने एक चांगला निश्चय, चांगला निर्णय केलेला मला या ठिकाणी संपूर्ण दिसतोय. सर्वच वक्त्यांच्या भाषणामध्ये दलितदारा फार चांगलं बोलला. दलितदारा सांगत होता की आईंच्या बरोबर दलितदारा मागे एक दोन दिवस दौरा करत होता. मला आईने आज सकाळीच नाश्ता करताना सांगितलं, मला म्हणे तो तिथं पोरगा आहे म्हणे थोडा छोटासा आहे म्हणे, पण तो फार भारी म्हणे, त्याच्या प्रत्येक गावात फार संबंध आहे. मी म्हटलं तो मी लगेच ओळखून म्हटलं, म्हणे दाढीवाला होता ना, म्हणे हो म्हणे दलितदाराच होता. मी आईने म्हटलं पक्ष रिक्षा जाऊ द्या, परंतु तो माझा फार सर्वात जुना मित्र आहे म्हटलं शिंदखेडा तालुक्यातला. कारण की मी जेव्हा राजकारण सुरू केलं होतं तेव्हा दलितदारा आणि सर्व इतर टीम माझी युथ कॉंग्रेसमध्ये त्यावेळी माझ्याबरोबर होती. दलितदारा भाषण करताना असं म्हटला की कुठेतरी दाजीसाहेबांचा मुलगा म्हणून नाही तर माझ्या नावाने दाजीसाहेबांनी माझी आई ओळखली जावी असं त्याला वाटतं कुठेतरी मनामध्ये. पण एक गोष्ट त्याने तुम्हाला स्पष्ट करू शकतो की आज सुद्धा दाजीसाहेबांना चुडामण अण्णांचा मुलगा म्हणूनच कायमस्वरूपी स्वतःला ओळखल्याची आठवण करते आणि मी सुद्धा माझ्या राजकारणामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत दाजीसाहेबांचा मुलगा म्हणूनच माझी ओळख राहिली पाहिजे. त्यामुळे मोठ्यांचा आशीर्वाद आणि मोठ्यांचा डोक्यावरती हात हा कायमस्वरूपी असतात, म्हणजे माणसाला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या करिअरमध्ये यश आल्याशिवाय राहत नाही म्हणणारी प्रश्न आहे. आज त्या ठिकाणी दाजीसाहेबांचा, नानासाहेबांचा, जेटी देसले बापूंचा, मधुभाऊ साहेबांचा, दहिती बापूंचा या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे माझ्या डोक्यावरती असा दीर्घ उपाय. आणि त्यामुळे मी एवढ्या आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये निवडणूक ही आपण फार चांगली. मोदींची समज आली, मोदी धुळ्याला येऊन गेले. धुळ्याला पहिलीच सभा मोदींची, धुळे महाराष्ट्रामधला पहिली सभा धुळ्याला घेऊ म्हटले. फार मोठी जय तयारी केली गेली. मोदींच्या सभेला थेट सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावल्या गेल्या. जवळपास 1 कोटी रुपयाचा खर्च सरकारने त्या ठिकाणी मोदींच्या सभेवरती केला. 50 लाख रुपये रेल्वे खात्याने आणि 50 लाख रुपये जलसिंचन जलसंपदा विभागाने त्या ठिकाणी असे 1 कोटी रुपये शासनाचा पैसा त्या ठिकाणी वापरला गेला. मित्रांनो, एवढी ताकद लावून सुद्धा मोदीच्या सभेला 25-30 हजार लोक त्या ठिकाणी ते जमवू शकले. ऐरणी मा आमदार भावनेसाठी भाषण करा आणि फट्याफट्या लोकेशने टाया वाजवण्यात लावा. परंतु 25-30 हजारची सभा झाल्यानंतर 4 दिवसामध्ये आम्हाला निरोप आला की राहुल गांधींची सभा धुळ्यामध्ये घ्यायची आहे. आणि तुम्ही एक बघा की आमचा नेता किती आक्रमक आहे. जिथं जिथं मोदी जाईल त्या ठिकाणी आमचा नेता तिथे पोहोचतोय, दाखवून देतोय.
धुळ्याच्या राहुल गांधीच्या सभेचं नियोजन 1 मार्चपूर्वी आपण केलं. मित्रांनो, एसएसयूपीएस ग्राउंडवरती ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी मोदीच्या सभेपेक्षा तिप्पट गर्दी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आली. आणि मला त्याबद्दल तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की ही जी सभा मोठी झाली, ही सभा मोठी करण्यामध्ये शिंदखेडा तालुक्याचं अत्यंत मोठं स्थान त्या ठिकाणी होतं. प्रत्येक गावागावातून आमच्या सभा घेण्यात लोकांनी आलं आणि त्यामुळे सभा सुरुवातीला सर्वच तुमच्या मंडळींचं, तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, की ती सभा यशस्वी करण्यामध्ये तुमचे मोलाचं सहकार्य केलं, त्याच्यामुळे आज संपूर्ण वातावरण या महाराष्ट्रभरात आपलं आहे. आज महाराष्ट्रभरामध्ये हा मेसेज गेला की मोदीच्या सभेपेक्षा तिपटीची सभा राहुल गांधींची त्या ठिकाणी धुळ्यामध्ये झाली आणि म्हणून वातावरण करता येत. फार वेगळ्या दृष्टीने ही मंडळी काम करते. गेली 5 वर्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये आपण बघतो की मंडळी काम करताना या मंडळीचं कुठेही लक्ष नाही. या मंडळीचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, शेतमजुरांकडे लक्ष नाही, या मंडळीचं व्यापाऱ्यांकडे लक्ष नाही. या लोकांना असं वाटतं की हम करे सो कायदा आणि आमच्या पद्धतीने आम्ही रेटून घेऊन जाऊ अशा प्रकारचे काम हे लोक करतात. आज आपल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती, आपल्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती, भयंकर मोठा दुष्काळ या जिल्ह्यामध्ये पडलेला. आज गावागावामध्ये जर आपण जाऊन बघितलं तर आज पाण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. आज त्या ठिकाणी आपल्या जनावरांना चारा नाही. आज आपल्या जनावरांच्या छावण्या त्या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजे. जनावरांकरता चारा डेपो त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. परंतु ह्या विषयावरती बोलायला ही पोलीस बंदी. काल मी पेपरमध्ये वाचत होतो की शिंदखेडा तालुक्यामध्ये आज जवळपास 30-32 गावांना त्या ठिकाणी पिण्याच्या टँकरची आवश्यकता आज निर्माण झाली. आज त्या ठिकाणी लोक सैरावैरा झालेले पिण्याच्या पाण्याकरता. आणि असं असताना सुद्धा आपल्या जिल्ह्यातील मंत्री, आपल्या तालुक्याचे मंत्री कुठेही आज दुष्काळावरती किंवा आज त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यावरती चाऱ्यावरती बोलायला तयार. 1.5-2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री जिल्ह्यावर येऊन गेले, दुष्काळाची बैठक घेऊ असं म्हणाले. दुष्काळाची बैठक झाली, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शांबो, आम्ही सर्वजण त्या बैठकीवर उपस्थित होतो. त्या बैठकीमध्ये आम्ही फार आवर्जून फार पोटतिडकीने विषय मांडले की ह्या वर्षीचा दुष्काळ साहेब फार प्रचंड मोठा आहे, तुम्ही स्वतः लक्ष घातलं पाहिजे, तुमच्या मंत्र्यांना कामाला लावलं पाहिजे. आम्ही सांगितलं की आमच्या ज्या ज्या काही पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत, ज्या सामुदायिक नळ पाणीपुरवठा योजना आहेत, त्या तुम्ही तात्काळ चालू केल्या पाहिजे. आज माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी 5 नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. 21 गाव पाणीपुरवठा आहे, 1-8 गाव आहे, 12 गाव पाणीपुरवठा योजना आहे. या पाणीपुरवठा योजना जरी आपण कार्यान्वित केल्या, त्यांची वीज बिल भरलेलं नाही आणि मेंटेनन्स बाकी आहे, यांच्याकरता जरी आपण समजा 1-1.5-2 कोटी रुपये लागणार आहेत ते आपण दिले, तर या योजना कार्यान्वित होतील, तेवढा तरी आमच्या पिण्याचा पाणी प्रश्न. ज्या ज्या विषयावर आम्ही मांडत होतो त्या त्या विषयाला मुख्यमंत्री हो म्हणत होते, करून टाकलो, देऊन टाकलो. अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारच्या वर्गणा त्या मीटिंगमध्ये केल्या. आणि जेव्हा नंतर 8-10 दिवसांनी आम्ही अधिकाऱ्यांच्या मागे जेव्हा पिछा बोलवला की जे मुख्यमंत्री हो हो म्हणून गेलेले, पैसे देऊन जातो म्हणून गेलेले, त्याचं काय झालं, ते म्हटले काहीच केलं नाही, फक्त मुख्यमंत्री आणि तुमचे दोघेही मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी हो म्हटलं, पण नंतर त्याच्यावरती काही. शहरातील प्रभाग 12 व 19 मधील भागात घाण कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, म्हणून स्लम भागात तातडीने अॅबेटिक फवारणी धोरणी करण्यात यावी असे निवेदन समाजवादी पार्टीतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आले. धूळमुक्त धुळे शहर ही मोहीम शहरातील काही भागातच राबविण्यात आली, मात्र प्रभाग 12 आणि 19 मधील मिल्लतनगर गार्डन परिसर, जांचमाळा मुस्लिम नगर, हजारखोली, कबीरगंज, आझाद नगर, आजमेरा नगर, वर्जई रोड परिसर आदी भागात प्रचंड घाण कचरा साचला आहे, त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांमुळे होणारे आजार वाढले आहेत, तरी अशा आजारांवर मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आसिफ मंसुरी, अमीन पटेल, कल्पना गंगवार, इनाम सिद्दीकी, जाकीर खान, इम्रान शेख, इरफान शाह, आसिफ अन्सारी आदी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज नगर पालिका में निवेदन दिया है, जहाँ पर वर्जई रोड है और उसके आसपास के जो इलाके हैं वहाँ पर बहुत गंदगी है और गंदगी की वजह से एक बच्चा मर चुका है. वहाँ पर उसकी फाइल अभी हमको उसका यानी किस वजह से मरा है वो अभी तक रिपोर्ट नहीं मिली है. जैसे ही सिविल की रिपोर्ट हमारे हाथ में आएगी हम नगर पालिका को देंगे. और वहाँ पर लूज मोशन, वोमिटिंग जैसे भी बीमारियाँ बच्चों को हो रही हैं, वहाँ पर आज
दो महीने हो गए गटर साफ करने के लिए कोई नहीं आया, और स्वच्छता अभियान जो चल रहा है हमारे देश में उसकी तो वहाँ पर धज्जियाँ उड़ाई जा रही हैं। तो मेरा हमने यही कहा है कि जल्दी से जल्दी इस पर बंदोबस्त किया जाए, नहीं तो ये हम नई नगर पालिका को भी ताला लगा देंगे, क्योंकि कोई फ़ायदा नहीं है ऐसे नगर पालिका का हमारे धुलिया में रहना या महानगर पालिका का धुलिया में रहना जो हमारे लिए काम नहीं करती है। तो ऐसी नगर पालिका को ताला लगा के बंद कर दिया जाए, वही बेहतर रहेगा। धन्यवाद। कागदपत्र दिसती आणि काय काय विविध ठिकाणीच ती राबवण्यात आलेली आहे, तरी मला तुमच्या मार्फत मला एक आव्हान करायचं आहे की ती सगळ्यांच्या थ्रू हो आणि सगळ्या प्रभागात ती हो, शक्यतो 12 नंबर आणि 19 नंबरमध्ये ती धूळमुक्त अभियान परत एकदा राबवलं जाण्याची शक्यता आहे आणि ती राबवण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पाण्यासाठी मोहाळी वनश्री कॉलनीतील रहिवाशांनी काढला हंडा मोर्चा, मनपात निदर्शे करून केले ठिय्या आंदोलन। जंगलातील पाणी साठा आटल्याने पाण्यासाठी शहरात माकडांची भटकंती। आमदार कुणाल पाटलांना निवडून आणण्याचा शिंदखेड्यातील मेळाव्यात करण्यात आला निर्धार। आणि स्लम भागात फवारणी करण्यात यावी, समाजवादी पार्टीतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आले निवेदन। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।